कोल्हापूर शहराचं वैभव असणाऱ्या आणि संपूर्ण देशभरात कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या खासबाग मैदानासह केशराव भोसले नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे महानगरपालिकेनं मैदान आणि नाट्यगृह सुस्थितीत राहण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर कोल्हापुरात खासबाग कुस्ती मैदानाची उभारणी केली या कुस्ती मैदानाचा आणि केशराव भोसले नाट्यगृहाचं सहा वर्षांपूर्वी दहा कोटी रुपये खर्चून त्याचं नूतनीकरण केलं पण तरीही या वास्तू सुस्थितीत ठेवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप कृती समितीनं केलाय खासबाग मैदान ही हेरिटेज वास्तू आहे त्या ठिकाणी पूर्वीच्या कुस्ती मैदानाला शास्त्रोक्त पद्धतीनं लाकडी खांब होते ते काढून लोखंडी खांब बसवले तसंच मैदानात अनावर उंचीवर दगडी कट्टे बांधून अनेक धोकादायक कामं केली आहेत त्यामुळं पैवानाच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे केशराव भोसले नाट्यगृहाची तोडफोड करून अनावश्यक बदल केले आहेत कोट्यावधी रुपये खर्च करूनही हे नाट्यगृह सध्या सुस्थितीत नाही सध्याच्या घडीला नाट्यगृहामधील स्वच्छतागृह साफ करण्यासाठी कर्मचारी नाही आवश्यक कर्मचारी वर्ग नाही त्यामुळे या दोन्ही प्रचंड दुरावस्था झाली आहे महापालिका कुस्ती अवास्तव वाढलेल्या वृक्षांची छाटणी करून त्यांना आकार द्यावा मैदानाच्या सभोवताली कॉन्क्रिटीकरण न करता व्यायाम करण्यासाठी आणि फिरण्यासाठी मुरुम मातीची लेवल करून द्यावी कुस्तीगिरांना आखाड्यात सरावासाठी खोरी फळी रस्सी आणि पाण्याची सोय करावी या ठिकाणी सकाळ संध्याकाळी कुस्ती आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश द्यावा अशी मागणी कृती समितीनं केली आहे प्रशासकांना भेटलेल्या शिष्टमंडळात अशोक पोवार रमेश मोरे चंद्रकांत सूर्यवंशी राजू मालेकर जयराज कदम चंद्रकांत पाटील महेश जाधव यांचा समावेश होता